श्राविका संस्थानगर स्थित उमाबाई श्राविका विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लागला। योगिता देवळे हिनं 97% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला। श्राविका संस्थानगर स्थित उमाबाई श्राविका विद्यालयाचा 10वी परीक्षेचा निकाल 100% लागला। 90%हून अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या 18 आहे, तर 37 विद्यार्थ्यांनी 80%हून अधिक गुण प्राप्त केले। योगिता देवळे हिनं 97% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर ओंकार गायकवाड यानं 96.20% गुण मिळवून द्वितीय, पियुषा शेणमारे हिनं 94.3% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा, विश्वस्त अंजली शहा, डॉक्टर रोहिणी शहा, प्रशालेचे प्राचार्य सुकुमार मोहोळे, उपमुख्याध्यापिका सुनीता बशेट्टी, पर्यवेक्षिका अश्विनी पंडित तसंच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलं। याप्रसंगी प्राचार्य सुकुमार मोहोळे यांनी मनोगत व्यक्त केलं। आज आम्ही हे जे काही 100% यश या श्राविका संस्थेच्या इतिहासामध्ये मराठी मीडियमचं पहिल्यांदा मिळवलेलं आहे, त्याबरोबर निकाल ऐकल्याबरोबर सर्व ट्रस्टींचे माझ्याकडं आणि माझ्या शिक्षकांचं माझं आणि माझ्या सर्व शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन केलेलं आहे। आणि त्याचबरोबर पालकांनी खूप मेहनत वारंवार पालकाशी कॉन्टॅक्ट करून जादा तास ठेवून एक वेगळा पॅटर्न श्राविका पॅटर्न काय मी नंतर सांगेल, परंतु श्राविका पॅटर्नमुळंच हे माझ्या शाळेचं माझ्या शिक्षकांच्या मेहनतीचं खऱ्या अर्थानं हे फळ आहे। आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं मी माझ्या शिक्षक बांधवाकडून माझ्याकडून माझ्या वरिष्ठाकडून संस्थेकडून सर्व विद्यार्थ्यांचं परत एकदा मी अभिनंदन करतो। तर मी या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की अभ्यासाबरोबर खेळाला महत्त्व द्या, कारण आज खेळामध्ये अनेक विद्यार्थी चमकलेले आहेत आणि त्यांना मार्काचा फायदा या ठिकाणी होणार आहे आणि भविष्यात त्यांच्या खेळामुळे आरोग्यसुद्धा निरोगी राहील। आणि तसेच मी असे आशा व्यक्त करतो की जास्तीत जास्त ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सहभाग व्हावे आणि ह्या 10वी बोर्ड परीक्षेचा आमचा शाळेचा निकाल 100% लागल्याबद्दल मी खूप खूप आनंद व्यक्त करतो। आणि आमच्या ह्याच्यामागे यशाच्या मागे आमचे श्राविका संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा तसेच अंजली शहा आणि डॉक्टर रोहिणी शहा मॅडम यांचे देखील खूप मोलाचे सहकार्य लाभत आहे। त्यांनी देखील फोनद्वारे अभिनंदन केलेलं आहे, अनेक पालकांचे फोन येत आहेत, तर या ठिकाणी मी या विद्यार्थ्यांना अभिनंदन करतो। आज आमच्या धर्मचा निकाल एकदम 100% लागलेला आहे, सर्व विद्यार्थ्यांनी पास झालेले आहे, त्याचा खूप आनंद होतो। आणि विशेष आभार मानायचे म्हणजे तर सर्व विद्यार्थ्यांकडून आम्ही सर्व शिक्षकांचे आभार मानतो, कारण त्यांचे गुरु एवढे छान मार्गदर्शन आम्हाला कधीच मिळू शकले नसते, त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचतो। त्यामुळे आणि विशेष मला सांगायचं वाटते की माझे कॅरम स्पर्धेमध्ये आहे ना 5% ड्रेस मिळाले आहेत मला, त्यामुळे मी सांगू इच्छितो सर्वांना की खेळामध्ये तुम्ही पण खेळामध्ये सुरू होऊ शकता, त्याचे त्याचे मार्ग त्याचे मार्ग